ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहतायत News24 सह्याद्री. अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा सह्याद्री टॉप 10 आढावा पाहूयात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी शासनाचे नियम आणि स्वयंशिस्त पाळावी यासंबंधी लोकजागृती करण्याची सूचना केली. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते. नेवासा शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात जनता कर्फ्यूला मुदतवाढ द्यायची का की व्यवसाय सुरू करायचे याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन नगरपंचायत प्रांगणात करण्यात आले होते. काही व्यावसायिकांनी शहरात लॉकडाऊन वाढवावे लागेल तर काही व्यावसायिकांनी सोमवारपासून व्यवसाय सुरू करावे असं मत मांडलंय. याच चर्चेअंती सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत उघडण्याचा निर्णय झाला. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात 2 दिवसांपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे हवामानात काही अंशी गारवा निर्माण झालाय. शहरातील विविध रस्त्यांसह ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले. दिवसभर सुरू असलेल्या पावसानं सर्वच रस्त्यांवरील वाहनांची गर्दी मंदावल्याचं दिसून आलं. शहरासह तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, खंडाळा, निमगाव, खैरी, खोकर, माळ, वाडगाव परिसरात दिवसभर पाऊस सुरू असल्यानं सोयाबीन, कापूस, मका अशी विविध खरीप पिके बहरली आहेत. यंदा सर्वत्रच मुबलक पावसामुळे यावर्षी शेवगाव तालुक्यातील शेतकरी समाधानी असले तरी श्रावणी बैलपोळ्याच्या सणावर मात्र कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा महत्वाचा सण असलेल्या बैलपोळा उत्साहाने साजरा करण्यावर कोरोनाच्या जमावबंदीचं विरजण पडलंय. प्रथमच गावोगावी भरणारा बैलपोळा यावर्षी सुणासुणा भासणार आहे. संगमनेर तालुक्यातील निमोन, तळेगाव या दुष्काळी भागासह सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागांसाठी संजीवनी ठरलेले भोजापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरण ओव्हरफ्लो झाल्याचं जलसंपदा विभाग नाशिक यांच्याकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलंय. भोजापूर धरणाची एकूण साठवण क्षमता 483 दशलक्ष घनफूट इतकी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 361 दशलक्ष घनफूट इतका झाला. सह्याद्री टॉप 10 मध्ये पुढील बातम्यांचा ओघ सुरूच राहील, मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार संस्थेचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय. न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCom, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-424 आणि 02-32-47-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर. उपवासाची कारणे अनेक, शाबुदाना मात्र एक. कॅमल सुपरफाईन शाबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपरफाईन शाबुदाणा एक अर्धा आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. आणि हो, कॅमल इन्स्टंट शाबुदाणा 1 किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध. उपवासासाठी फक्त कॅमल शाबुदाण्याचीच मागणी करा. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पारनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शनिवारी 6 ने वाढली आहे. काल प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीत 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेत. आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी ही माहिती दिली. यात जवळामध्ये 2, बुगेवाडीमध्ये 1, पाडळी दर्यामध्ये 1, देवी भोयरेमध्ये 1, हंगामध्ये 1 असे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. पाथर्डी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषद मार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत संपूर्ण शहरात बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेरा यंत्रणेचा लोकार्पण सोहळा आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. पाथर्डी पोलीस स्टेशन येथील कॅमेऱ्याच्या नियंत्रण कक्षात हा सोहळा संपन्न झाला. अकोले तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. काल पुन्हा 3 कोरोना बाधित आढळून आलेत. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंत सर्वाधिक अशा 22 रुग्णांची स्वातंत्र्य दिनी नोंद झाली आहे, तर तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 281 वर पोहोचली. कोपरगावमधील दारण धरणाच्या पाणलोटात धुव्वाधार पाऊस झाल्यानं दारणात 996 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झालंय. दिवसभर पाण्याची आवक सुरूच असल्यानं दारणाचा विसर्ग 7,958 क्युसेक्स वरून 16,238 क्युसेक्स करण्यात आलाय. हे पाणी खाली नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने काल सायंकाळी 7 वाजता
गोदावरी मधील विसर्ग 14,234 इतका होता. धरणाचे पाणी दाखल झाल्यानंतर हा विसर्ग 17,000 क्युसेक्सच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी भंडारदरा राजूर बारीघाट येथे कडक नाकाबंदी केली आहे. त्यामुळे उत्साही पर्यटक तरुणाईला माघारी फिरावं लागल्यानं भंडारदरा परिसरात शांतता पाहायला मिळत आहे. आधार कार्ड मोबाईल नंबर याची तपासणी केल्यानंतरच तो स्थानिक असेल तरच सोडले जात आहे. काही तरुणांना अरेरावीमुळे चोपही देण्यात आल्याची माहिती आहे. कडक बंदोबस्त असल्यानं तरुणाई परत माघारी पडल्याचं चित्र आहे. तर काही जण प्रेस कार्ड आर्मी बोर्ड लावून पोलिसांना बेबनाव करत होते. त्यांनाही घरी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.